फॅन्सी आणि खासदार क्रीडा संग्राम सर्व सोशल हँडल्सवरती जे आहे हे आपण प्रमोट करणार आहोत. याच्यामध्ये ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, ठाणे सिटी अँड डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन, ठाणे डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक असोसिएशन, ठाणे जिल्हा जिमनॅस्टिक्स असोसिएशन, TTA, नंतर कल्याण डोंबिवली परिसर कुस्तीगीर संस्था कल्याण, अंबरनाथ रायफल अँड पिस्टल शूटिंग रेंज, दी MHR खो खो असोसिएशन ठाणे, ठाणे जिल्हा मलखांब संघटना, ठाणे फुटबॉल असोसिएशन, ठाणे डिस्ट्रिक्ट MHR ॲक्वेटिक्स असोसिएशन, ठाणे डिस्ट्रिक्ट बॉक्सिंग असोसिएशन आणि ठाणे डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन, असे सर्वच असोसिएशन जे आहेत हे या क्रीडा संग्रामामध्ये जे आहेत हे आपल्याबरोबर जे आहेत, इन्व्हॉल्वमेंट त्यांची आहे. आणि हे आपण पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यामध्ये या सगळ्या असोसिएशन्सला एकत्र घेऊन जे आहे हे काम, म्हणजे हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी करतोय. लोकसभेचा क्रीडा संग्राम सुरू होण्याच्या अगोदर हा खासदार क्रीडा संग्राम जो आहे तो या ठिकाणी संग्राम जो आहे तो या ठिकाणी होणार आहे, त्याची पूर्वतयारी आपण म्हणू शकतो. तर मी सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळे लोक मोठ्या संख्येमध्ये, पत्रकार बांधव भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आला, आपल्या माध्यमाने हा जो कार्यक्रम आहे, इव्हेंट जो आहे, हा लोकांपर्यंत गेला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त लोक जे आहेत याच्यामध्ये सहभाग. आपल्याला काय विचारायचं असं तर विचार. जिल्ह्यातले नाही जिल्ह्यातले, आपल्याला जिल्ह्यातले स्पोर्ट्स पर्सन जे आहेत हे प्रमोट करायचे, त्याच्यासाठी आपण हे डिस्ट्रिक्टसाठी जे आहेत हे डिस्ट्रिक्ट केलेलं आहे. हा वेळापत्रक सगळं डिटेल जे आता डिटेल भरपूर आहेत ना, कुठल्या खेळाला किती बक्षीस, कुठल्या खेळाला कुठलं वयोगट, कुठल्या खेळाला कशा प्रकारे ते एंट्रीज घेऊ शकतात हे सगळं असोसिएशन जे आहे ते कॉर्डिनेट करते. नक्की त्याच्यावरती आपण वेळोवेळी जे आहे त्यांना आपण वेगवेगळ्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे आहे राज्याच्या त्यांना सहभागी करून घेत असतो, असे हे ती प्रोसेस आहे कंटिन्युअस मला वाटतं. नक्की त्याच्यामध्ये हा जो क्रीडा स्पोर्ट्समध्ये कुठलाच पक्ष नसतो, सगळे लोक जे आहे ते एकत्र येऊन हा स्पोर्ट्स हा स्पोर्ट्समॅनशिप दाखवण्याचा प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे हे सगळ्यांना हा, कारण की सर्व समावेशक आपण करणार आहोत जेणेकरून याच्यामध्ये कुठलंही पक्षाच्या माध्यमाने, हा पक्षाच्या माध्यमाने कार्यक्रम आयोजित केलेला नाही आहे. हा जो कार्यक्रम आहे हे सगळ्या असोसिएशन्सला आपण एकत्र घेऊन जो आहे हा कार्यक्रम, हा आपल्या जिल्ह्याचा कार्यक्रम म्हणून जो आहे हा त्या ठिकाणी आपण प्रमोट करतो. आपण बघा आता वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत, बॅडमिंटन असोसिएशन असेल, माझ्या अंबरनाथमध्ये अंबरनाथ शूटिंग रेंज असेल, फुटबॉल असेल, तर नक्कीच ह्याच्यामध्ये जे जे चांगले प्लेयर्स असतील त्याचा पुढे जाऊन जो आहे तो विचार जो आहे त्यांना अजून चांगल्या प्रकारे ग्रूम कसं करू शकतो, त्यांना आपण सपोर्ट कसा करू शकतो, महानगरपालिकेच्या माध्यमाने असेल किंवा स्टेटच्या माध्यमाने असेल, त्यांना पुढे जाण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो हे देखील या स्पोर्ट्स मीटच्या माध्यमाने जे आहे ते आपण करणार आहोत. त्यांना देखील आपण याच्यामध्ये सेलिब्रिटी मॅचेस असतील, ब्युरोक्रॅट्सला आपण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करणार आहोत, त्यांच्या टीम्स ज्या आहेत त्याच्यामध्ये पण देखील चांगल्या चांगले प्लेयर्स जे आहेत असतात, तर त्यांना देखील एक सेक्शन जो आहे तो आपण त्या ठिकाणी देतोय जेणेकरून त्यांनाही एक वेगळं प्लॅटफॉर्म जे आहे हे रोजच्या ज्यांच्या कार्यामधून एक वेगळंपण जे आहे त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने मिळेल. सामान्य नागरिकों के लिए ही है. अरे अभी हम लोग यहाँ पर जब क्रीड़ा संग्राम के बारे में, स्पोर्ट्स के बारे में बात कर रहे हैं,
आज मुझे लगता है कि पॉलिटिक्स के बारे में तो हमेशा बात करते रहते हम लोग। वापस खेळांना आपण खेळाडूंना जे आहे त्यांना जे काय जर्सी जे काही किट लागतं हे सर्व जे आहे ते आपण खेळाडूंना देणार आहोत, जेणेकरून त्यांच्यावरती तो लोड जो आहे तो येणार नाही। त्यांना इक्विपमेंट असेल या सगळ्या गोष्टी आपण खेळाडूंना जे आहे ते आपल्या या ऑर्गनायझेशनच्या माध्यमाने ते पुरवणार आहोत। त्या ठिकाणी बाकी अँब्युलन्सचा विषय असेल, त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या सुविधा असतील, त्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना देणार आहोत। तेच अँब्युलन्स सगळीकडे मेडिकल स्कॅन्स वगैरे सगळ्या सेटअप असतात प्रॉपर एकदम प्रोफेशनल पद्धतीने। जे आहे ही हा क्रीडा संग्राम जो आहे खासदार क्रीडा संग्राम हा ऑर्गनाइज केला जाईल। नाही याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना एकत्र टीम्स मध्ये जे आहे ते कशा प्रकारे खेळतील याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत। अशी टीम आहे का सत्ताधारी? नाही नाही अशी टीम अजून नाही सत्ता। अरे तेच म्हणतोय मी बाबा, आता समजा पॉलिटिशियनची टीम बनवली तर ते ब्युरोक्रेट्स बरोबर खेळतील, काही लोक सेलिब्रिटीज बरोबर खेळतील, काही लोक आपले प्लेयर्स बरोबर खेळतील। हे जे स्पर्धा जे आहे खेळाडून करताय पण त्याच्यामध्ये सगळे आणि पत्रकार पण त्याच्यामध्ये, तुमच्यामधून पण कोणी जर चांगले खेळणारे असतील तर आपण देखील पत्रकारांनी देखील त्यांची नावं जी आहेत ती आम्हाला द्यावी, जेणेकरून आपल्याला ज्या ज्या स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे समजा बॅडमिंटन असेल, खो खो असेल, स्विमिंग असेल, क्रिकेट असेल, तर याच्यामध्ये आपण देखील आपली एक टीम जी आहे त्या ठिकाणी बनवू शकता। आणि हे जे आपण करणार आहोत स्पेशल इव्हेंट्स म्हणजे खेळाडूंसाठी जो हा तर प्लॅटफॉर्म आहेच, पण त्याचबरोबर आपणही सेलिब्रिटीज ब्युरोक्रेट्स पॉलिटिशियन यांना एकत्र घेऊन आम्ही करणार आहोत। एकूण किती प्रकारचे खेळ आहेत? 16 प्रकारचे, त्यात मगाशी मी वाचून दाखवले आपल्याला 16 प्रकारचे खेळ आहेत। क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, मलखांब, जिमनॅस्ट, चेस, रायफल शूटिंग, खो खो, स्विमिंग, कबड्डी, फुटबॉल, कॅरम, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, रेसलिंग, टग ऑफ वॉर। रेसलिंग पाय ओढण्याची स्पर्धा नाही आहे का? मला वाटतं याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला एकमेकांना प्रमोट केलं पाहिजे, त्या प्रमोशनसाठी जे आहे ही स्पर्धा आहे, एकमेकाची पाय खेचण्यासाठीची ही स्पर्धा नाही आहे। नक्कीच याच्यामध्ये वेगवेगळे सेलिब्रिटीज ज्या ज्या फील्डमध्ये ज्या ज्या स्पोर्ट्समधले जे सेलिब्रिटीज आहेत हे वेगवेगळ्या दिवशी जे आहे हे वेगवेगळ्या मॅचेससाठी त्या ठिकाणी उपस्थित राहतील। वेगवेगळे पुरस्कार विजेते आपले महाराष्ट्रामधले असतील, ऑलिम्पिक्स मेडलिस्ट असतील, ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारे लोक असतील, जे स्पोर्ट्स पर्सन आहेत हे सगळे लोक जे आहेत ते आपल्याला खासदार क्रीडा संग्राममध्ये दिसतील। आजच मी नाव जाहीर करत नाही, काही दिवसानंतर त्यांची नावं जी आहेत मी जाहीर करेन की ओपनिंगसाठी कोण आहे, क्लोजिंगसाठी कोण आहे, कोण कोण आपल्या या खासदार क्रीडा संग्रामसाठी जे आहे ते हजेरी त्या ठिकाणी लावणार आहेत। भरपूर असे ऑलिम्पिक प्लेयर्स आहेत ते देखील या खासदार क्रीडा संग्रामसाठी जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। उद्घाटन जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आपण सांगितलं, पण त्याचबरोबर त्यांच्याबरोबर नामांकित ऑलिम्पिक प्लेयर्स जे असतील ते उद्घाटनाला त्या ठिकाणी उपस्थित असतील। उद्या बोलूया पॉलिटिक्स। ए पण तुम्ही लोक पण इन्वॉल्व्ह व्हा, टीम बनवा।